बातमी आहे नाशिक मधून। अंजनेरी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे। वनविभागाकडून 10 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे। पावसाचा जोर वाढल्याने पर्यटक धबधब्यावरती अडकले होते। वनविभागाकडून सुटका करण्यात आली आहे। अंजनेरी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे। वन विभागाकडून 10 पर्यटकांची सुटका करण्यात आलेली आहे। पावसाचा जोर वाढला त्यामुळे या धबधब्यावरती पर्यटक अडकले होते। वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नका, मात्र तरीही या ठिकाणी पर्यटक जातात। आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, आपण पाहतोय या ठिकाणी अंजनेरी धबधब्यावरती या ठिकाणी पावसामुळे या ठिकाणी हा धबधबा ओसंडून वाहतोय, पर्यटक अडकले होते, पर्यटकांची आता सुटका करण्यात आली, काय अधिकची माहिती? खरं तर महाराष्ट्रामध्ये काही अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत। खरं तर धबधब्यावरती किंवा बॅकवॉटर जे असते अशा ठिकाणी गेल्यानंतर काही पर्यटकांचे जीव गेलेला आहे। असं असताना सुद्धा अद्याप लोक पर्यटक हे बोध घेत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा बघायला मिळालं। काल एकूणच रविवार होतं आणि काल खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस नाशिकच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये पडत होता आणि रविवारचं या पर्यटन मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केलेली होती। आता हे जे आपण ज्याचे दृश्य बघतोय हे अंजनेरी गडावरचे आहेत। या गडावरती फिरण्यासाठी हे पर्यटक गेलेले होते पण खाली उतरताना मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि इथे काही पर्यटक जे आहेत ते अडकलेले होते आणि या सगळ्या गोष्टीची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनास्थळी धाव घेत या सगळ्या पर्यटकांची सुखरूप सुटका केल्याचं सुद्धा बघायला मिळालं। पण पोलिसांनी अनेक निर्बंध घातलेले आहेत पण या सगळ्या निर्बंधाला केराची टोपली जी आहे ते पर्यटक दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय। काल वीकेंड असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरती पर्यटकांची गर्दी होती पण कुठलेही नियम जे आहे ते पर्यटक पाळत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती नाशिकमध्ये आहे। त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणावरती कशा पद्धतीने कारवाई करतात किंवा आळा कशा पद्धतीने घालतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।